नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनी. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तिढा सुटलेला आहे. नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की महायुतीकडनं ही शिवसेनेची जागा होती, म्हणजे खास करून शिंदेसेना जे आहेत यांनी ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी त्यांनी आग्रह धरला होता, आणि त्याचबरोबर भाजपनेसुद्धा हा आग्रह धरला होता. या मतदारसंघामध्ये उदय सावंत यांचे भाऊ जे आहेत किरण सावंत यांनी ही दावेदारी दाखल केली होती, आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत ही उमेदवारी किरण सावंतांनाच मिळेल अशी चर्चा होती, आणि यासाठी शिवसेनेने सुद्धा पूर्णपणे ताकद लावली होती. मात्र भाजपसुद्धा या जागेवर अडून बसलं होतं, आणि महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतो का अशी एक शक्यता वर्तवली जात होती. मात्र यामध्ये खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सावंत आणि त्यांचे बंधू जे आहेत किरण सावंत यांनी सामंजस्य भूमिका घेतली, आणि यानंतर त्यांनी माघार घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे पुन्हा एकदा, आणि 400 पार भाजपला म्हणजे NDA न्यायचं आहे. या मुद्द्यावर त्यांनी अखेर माघार घेतली आहे, आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे जाहीर केलं. ज्यावेळेस पत्रकार परिषद जेव्हा आपले काही मुद्दे मांडले किरण सावंत आणि उदय सावंत या दोघं भावांनी, आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद संपल्यानंतर लगेचच भाजपच्या दिल्ली कमिटीकडनं नारायण राणे यांचं नाव जाहीर झालं. आणि या नाव जाहीर होताच नारायण राणेसुद्धा असं म्हटलं आहे की केंद्रीय समितीवर आणि तसंच महायुतीच्या सर्व घटक पक्षाकडनं त्यांचे आभार व्यक्त केले, आणि उद्या नारायण राणे जे आहेत 19 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करतील. आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये काही मतदारसंघाचा हा तिढा होता. नाशिकचा मतदारसंघ जे अजूनही तिढा आहे तो आता कदाचित सुटू शकतो आज किंवा उद्यापर्यंत. मात्र सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर हा मतदारसंघ भाजपने आपला दावा केला होता, आणि शिंदेसेना जी आहेत एकनाथ शिंदेंची शिवसेना यामध्ये हा मतदारसंघ पूर्णपणे मागणी केली होती. शिवसेनेचे जे उमेदवार जे राऊत उमेदवार आहेत यांनी अगोदरच उमेदवारी जाहीर केली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर हा मतदारसंघ खास करून भाजप आणि खास करून महायुती आणि शिंदे गट जो यांच्याकडनं प्रतिष्ठेचा केला होता, आणि ह्या मतदारसंघामध्ये खूप काटेची टक्कर होऊ शकते. आपल्याला माहिती आहे की नारायण राणेचं जर बघितलं, नारायण राणे जे माजी मुख्यमंत्री आहेत तसंच सध्या म्हणजे केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत, ते राज्यसभेवर गेले होते. मात्र ते पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढत आहे. ही त्यांची ही निवडणूक पहिल्यांदाच असणार आहे, त्यामुळे नारायण राणे असा दावासुद्धा केला आहे की ही निवडणूक मी 2.5 लाख मतांनी निवडून येईल असा त्यांनी दावा केला आहे. त्यांचा जो मतदारसंघ आहे कणकवली तसंच मालवण जे हे मतदारसंघ आहेत त्यांचे खास करून त्यांचे बालेकिल्ले आहेत. या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार तसंच भाजपचे काही आमदार आहेत, आणि यांना बरोबर घेऊन भाजपने हा दावा केलेला आहे. दुसरं असं की मनसेची भूमिकासुद्धा महत्त्वाची असणार आहे. मनसेने या संदर्भातलं मतदान जे आहे नेमकं कोणाच्या पारड्यात पडतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र आता ही सरळ सरळ लढाई नारायण राणे आणि विनायक राऊत जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्यासमोर ही लढाई होऊ शकते. जर बघितलं की यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका किरण सावंत आणि उदय सावंत यांची जी भूमिका आहे, आणि त्यांनी जर माघार घेतली नसती तर नारायण राणेंना ही उमेदवारी मिळाली नसती. मात्र आता उद्या नारायण राणे अर्ज दाखल करणार आहे, आणि निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजे जर बघितलं प्रचाराला सुरुवात झालेली आहे, आणि आता महायुतीचे काही जागांचा तिढा जो हळूहळू सुटतोय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जागा आता भाजपकडे मिळाली आहे, कारण हा परंपरागत गड जो होता शिवसेनेचा होता भाजपने नारायण राणेमार्फत कमळ चिन्हावर आता कमळ भाजपने हा प्रवेश केला आहे. हा सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत रहा.